नमस्कार, तर मी वसईकर इनबाय. आजपासून चालू करते रोजचे रोज डेली व्लॉग्स. तर आत्ताच मी उठली आणि फ्रेश झाली आहे. आता करतो आहे आम्ही ब्रेकफास्ट आणि आजपासूनचं माझं जे रुटीन वगैरे कसं काय असेल ते तुम्हाला सर्व दिसणार आहे, तर तुम्ही बघा. चला, सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सकाळ झाले, नाश्ता झाला ना राजू यायलाय, कला यायलाच नाही, पण नाश्ता खपला, याला काय भेटणार नाही नाश्त्याला. विचार आयला तर काय बोललं काय नाही. आज उपास आहे आणि ग्रीशाचा डब्बा आणि मला पण खायला थोडस, म्हणून काय करते नक्की फोडणीचा भात. फोडणी ओके, आमचे घशाने चालले. आणि ये आमची सुंदरा चंपाकली. ए चंपाकली, माझ्या ताईची पोरगी आले. हाय कर, कशी आहे तू? तुझं नाव सांग. कुठे राहते तू? एक्सल. ती एक्सल कुठे? एक्सलला. एक्सल बोरिवली खोलीवाडा. कशी आहेस तू? आता आमच्याकडे आले. तुला माझ्या मम्मीने किडनॅप करून आणली. मम्मीने त्यांच्या घराच्या बाहेरून गपचूप आणले, कोणाला माहित नाही तिकडे आले. से हाय गाईज. आमच्याकडे दीदी आले मस्त. हाय दीदी. हाय. हे बघा हे बघा रागवले. आई तुला नाही घेणार. काय 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 बोलली. ए दीदी आले आमच्याकडे. बघ नवीन दीदी आले. ए स्कूलला चालली तू? आमच्याकडे दीदी आले. आमच्याकडे दीदी आले. चल गो चल. आईने तिला चालवलं. चा निर्वी आई बरोबर. हा आई बरोबर फिरायला जा निर्वी. जा हा आई बरोबर फिरायला. बाय बाय निर्वी. मम्मी तिला घेऊन जा. जाण पुरी जाण तिला घेऊन जाण. इथे मजा बघ. तिचा हात पकड. तिचा हात पकड ना. बाय निर्वी. ए तुला नाही. ए बाय करा. बाय बाय करा दोघी पण. टाटा जा. तू काय चालली? आज मंगळवार आहे तर घरण फोडणीचा भातच आहे. तर चला जाऊया. फायनली विवाहने माझ्या बहिणीने जेवायला बोलवलंय, तिथे जाऊ. बाय बाय टोटो गाईज. योजतो माझा टोटो. आजपासून आपले डेली व्लॉग चालू होणार आहे, तर तुम्हाला सगळं माझं हळूहळू बघायला भेटणार आहे. चला मग आता विवाहकडे जाऊया. हे काय आहे? रसम राईस. रसम राईस आमच्या विभाताईने बनवलंय. बघूया आज टेस्ट करून रसम राईस. काय काय टाकले गो? रसम राईस आता काय सांगू. आपण खिचडी करतो तसंच ते सांबार मसाला तडका द्यायचा सांबारला देतो तसा. बनवायला सांगा तुम्ही. आयले असतो तर त्याच्यासोबत आम्ही करतो. पापड तळायला घेतले आणि लोणचं. स्पेशल पापड्या कुठून आणल्यात गो? नाही का बघ. मंगळवारची स्पेशल डिश रसम राईस पापड्या लोणचं. कारण आज मंगळवार आहे, वेज खाणार आम्ही. एवढं कशाला जेवते? जरा कमी खा. हो काय विभा जेवण घेतलंय तू? माझेच ब्लॉग मी बघत बसले टाइमपास. हे बघा एकविरीला कवरी मज्जा गेलती. टिपला गेला टिपला गेला जाई जंगलाला जाई जंगलाला. आता आम्ही चाललो नागदेवीच्या मंदिरामध्ये देवीचा अभिषेक करायला. आणि मी बघ तुला कळलं जायचं आहे. त्याच्यानंतर थोडस काम आहे, ते सगळं करायला जायचं. चला
आमचा गाव कुठे आणि आमच्या गावदेवीचं मंदिर कुठे. आम्हाला जायला रस्ता पूर्ण असा गाव भरून फिरून फिरून यायला लागतं. तो पण दुसऱ्या इकडून वाडीतून वगैरे यायला लागते, कारण का बिचाऱ्यांचं देवीचं मंदिर इकडे नीट असा रोड नाही आहे मंदिरात जायला. चारी बाजूने असं पायवाट दिलं, गाडी घेऊन तर तुम्ही येऊ शकत नाही. हे बघा असा रस्ता आहे, एक तिकडून पण रस्ता आहे पायवाट, तिकडून पण एक पायवाट आहे. बस असाही आमचा गाव आहे. तर आता फायनली देवळात आलो. गेल्या मंगळवारी जामच मंदिर गळत होतं, तर देवळाची हालत बघा, कापर लाविलंय. काही करतान, अरे तुला बोललो ना घालते, गेल्या मंगळवारी गळत होतं. नेहमीप्रमाणे मंदिर बंद आणि त्यांचा वेट करत बसा. फायनली देऊळ उघडलं आमचे. आता आम्ही देवला जायचो. उपल दादा आणि विभा घनश्याम दादाला डोळे आलेत. आईलो भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला, आईलो भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला. जमलाय गो सारा कोली वारा, हौशे मोजेचा यो दिस आयला. भेट देऊनशी माहेर घराला, पालखी निघाली कारले डोंगराला. दर वर्षाचे वर्षाला येतून आईचे जत्रला, आलू भंडारा उतराला माझे आईचे पालखी. आज मंगळवारी आम्ही ऐलो धारी, पायी ऐलो तुझ चरणाशी. आई सुखी ठेव आम्हाले किराणा, हेच मागण माझे माऊले. दर वर्षाचे वर्षाला येतून आईचे जत्रला, ऐलो भंडारा उधळाला माझे आईचे पालखी. कोली वारा सजलाय
आमचा लोक सारा नाही गाव आमचा कोलीवारा गाजलाय आमचा लोक सारा आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी नळ बांधिली आमची दरियाशी आम्ही मावळ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव आम्ही मावळ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव दर्याचे आम्ही राजे हव जगान गाजतय आमचं नाव आमचे वेशीवर देव बसतान आमचे गावाचं रक्षण करतान आई नागपदेवी आमची माऊली ढोकऱ्या बाबाची आम्हावर सावली आई नागपदेवी आमची माऊली ढोकऱ्या बाबाची आम्हावर सावली नाय गाव आमचा कोलीवारा हसलाय आमचा लोक आई माऊलीचा उदो उदो बोलाय की रे चाऊ आई माऊलीचा उदो उदो बोलाय की रे चाऊ
कारले भाजा ये रांगान सात आईची तैर आई माऊली माऊली साध मनान गुंतर चांद आभाळी आभाळी वाट आईची दावतैर माझी माऊली माऊले माय मला बोलवतैर माझे कारल्याचे तिमिरा माऊली मागन मांगी तो गो तुझे दरबारी माझी अमाई 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 जोले सुखान गो माझी भरमाई सुखा दुकान माऊले तर आता फायनली देवीचं दर्शन आणि देवीचा अभिषेक कसा केला मी तर सांगा मला कमेंट्समध्ये. आणि देवीचं आमच्या गावदेवीचं दर्शन पण मी तुम्हाला सगळ्यांना दिलं आहे. प्रसाद भेटला आहे, एलची केला भेटला आहे, खातो एलची केला. कसं वाटलं आजचं दर्शन देवीचं? मस्त. गेली 4 वर्ष झाली मी दर मंगळवारी, असं नाही की आज तुम्हाला दाखवायचं म्हणून, तर दर मंगळवारी मी न चुकता येते. नाहीला खेचून खेचून सवय लावून घेतली मी, पण माझ्यापेक्षा ती आता रोज यायला लागली. मी फक्त ट्यूजडेला येते, मी बाई नुसते भटकते आणि मला जेव्हा पॉसिबल असते तेव्हा मी हिच्यासोबत येते. तर चला ती फक्त सुटला आता आम्ही चाललो कटे. आता आम्ही घरी जाऊ आधी, मग कटे तरी आम्ही खायला जाऊ कारण की आज आमचा उपवास आहे. काहीतरी वेज खायला लागेल आम्हाला. चला बघा योको नाही, हे तुमचे बाबू, हे तुमचे बाबू. अरे काहीतरी रिएक्शन कर ना, हे बाबू का तुमचा? आ काहीच नाही का बोलताय? अरे माझी पुरीला अडातेस. हा आमच्या पुरीला सगळं येते, तुला घाबरती ती. काय नाहीये तिला, शी 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 चूप बापाय चूप. कोण मारते तुला? कोण मारते? लराची थांबली नाही खाणं बघ. गाईस मला जाम कंटाळा आला आहे, करायला पण काहीच आहे नाही ना, काय करावं असं वाटत पण नाही. आय एम गेटिंग सो बोर. कंटाळा आला तर फिरायला आल्या हो, ब्रिजवर वाईप घ्यायला, परत राऊंड मारून घरा जाऊ. मग विभाची शॉपिंग करायला जाणार आहे थोडीशी. चला यो आमचा ब्रिज नवीन नवेला. आता आपण चालल्यावर परत घरा, सकाळी तिकडे बसलो.
आता परत चाललू थोडीशी शॉपिंग करायला आणि नाश्ता बिश्ता करायला आनंद नगरला. चला परत गाडी चालली जाऊ. कोणचा कपडा आहे? ये चायना है. क्यों? अभी तो बोले दुबई से लाए हैं. वो कटरीना का कपड़ा है. इसके पास सब ऐसे ये शॉप है. तर ये दादा अंचा कितने में दोगे ये टॉप? 2050. द पिज्जा मैन व्हाइट सॉस ऑथेंटिक चाइनीज घेतो सोडून या बोरीने सॉस घेतलाय. अजिबात भराने लागे कोणीच खाऊ नका. मी तर चूप बसले आहो. आमचं खाऊन पण झालं पण हिचं वॉच काय नीट होई नाही. जाम कंटाळा आला. 9:30 वाजून गेले तरी आम्ही अजून इकडेच आहेत. हा हे आमच्याकडचा सगळ्यात एंटिक मॉल. आता फायनली घरी चालल्याव. काय काय घेतलं थोडंसं खालं वगैरे. आता घरा जाऊन जेवून मी आज अख्खा दिवस मावशीकडेच होते. आता तुम्हाला वाटत असेल हिला घरात ठेवताना. यो हाय आमच्या नायगावचा नाका. तिची गाडी ठेवली घरी त्यांचे. आता मी चाललो आमचे घरा. 10:30 वाजले. हाय आमच्या गावचा मार्केट. थोडंसं मावरा आलाय काहीतरी बघू शकतात पण मी नाही जाणार तिकडे. मला कट्टा लायले नाही. इकडे रोज सकाळी मच्छी विकायला बसतात. कुठे दाखवीन काय काय मावरायले ते. मला पहिला घरा जाऊन मी कटाळलो. फायनली मी आता घरी आले. चला काहीतरी आमच्या ग्रीशाच्या स्कूलचं काम आहे. काय काय करायचंय? इकडे एलिफंट काढायचंय आणि टायगर. इकडे काय टायगर आणि काय करायचं? लंडन. काय करायचंय? हे लंडन आहे. विलेज पेंट करायचंय. आज मला एवढा अभ्यास आहे. सो मी बघू आता ट्राय करते. क्या ये वाला टायगर है या ये वाला? ये कौन है? टायगर. ये तुझे क्या लग रहा है? ये काय वाटते पण काय आहे? टायगर आहे. काय? बिल्ली. हा बिल्ली. इसको ये बिल्ली लग रही है. गाइड्स कसा वाटतो एलिफंट सांगा कमेंट्स करून. तर हा टायगर कसा वाटतो? मस्त. ठीक. या पेंटिंगची ग्रीशाने वाट लावलेली पण मीनी तो पेंटिंग असा केला. कसा वाटला सांगा गाईज. आता रात्रीचे 11:30 वाजले. 1, 2 आणि 3 हे 3 पेंटिंग कम्प्लीट केले. आता आम्ही झोपतो आणि आजचा फर्स्ट डे आउट व्लॉग होता. कसा वाटला नक्की सांगा आणि सगळ्यांनी कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय. गुड नाईट.